हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाइज, आमच्या गावात पाणी येत नसल्यामुळे आमच्या गावात जेवणाचा कार्यक्रम ठरवलेला आहे। तर त्याच निमित्ताने आम्ही आता जात आहे तांदूळ मागायला आणि डाळ मागायला। 12 वाजता निघतो तांदूळ निघाली होतो सामान लागते ना, द्या तुमच्या इच्छेनुसार। चांगला काळजो रे, तवाच आमच्या बरं राहा लागते ना, तुला आमच्या बरं ठेवत नाही बघ। चलो तर गाइज, हे बघा इथे भात शिजलेला आहे आणि आता चालू आहे डाळीला फोडणी देत आहे। तर आता कांदे आणि काय आहे, हां कांदे, लसूण, मिरची, एवढं सगळं टाकलेलं आहे आता सध्या। आणि हे आहे आचारी देवराजी आदे, देवरावजी आदे, आणि त्याचबरोबर सुरेश मामा करणारा गुलाब शेंडे, हा इकडे आहे गुलाब शेंडे। आजचा सदस्य आहे लक्ष्मणजी शेंडे, आपले कार्यकर्ते कार्यकर्ते। हे काय कस्तुरी मेथी, हे कस्तुरी मेथी, त्याच्यानंतर टमाटर टाकून काढ। टाका टमाटर टाका, आता देख पाळा हे पाहून घ्या, कस्तुरी टाकलं टमाटर टाकले चांगला, टमाटर चांगला आला पाहिजे, विक्री चांगला होते लागते। हे आमची कमी मसाल्यामध्ये चालते, खेड्यागावचा आहे, कमी मसाले जास्ती। तर मामा मले पण कामाले लावलेले आहे, काउन हे नेम टाकायचं, याच पाणी करून हे टाकायचं आहे त्याच्यात। हे लसणाचं पाणी आहे बहुतेक, धना पावडर फोटो काढता येईन त्या माणसाचा फिरत आहे हो काढत गंजा सगळं काढला का, ये गुंडी भरून घे, टाकणं झालं आता सगळं।
हो दादा बाबू हो दादा झाल का सगळे टाकने मोठी इलाची राहिली टाकायची तर हे बघा सगळं टाकलेलं आहे आणि आता हे बघा किती असं छान मिश्रण दिसत आहे. आताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तोंडाला पाऊन कारण इथं इतकं सुंदर असं दिसत आहे. हे आहे चिंच आहे आंबट वरण बनवून राहिलं. मी आता चिंचेचं पाणी टाकून राहिलं बघा. आता ते पहा बघा कशी होते ते पहा. अशी पाय मोडते शानदार दिसते. स्वतःला वाटते किती घेऊ का पण जेवता येत नाही. आता काउन तर पूजेचा कार्यक्रम आहे. पब्लिक तर बघा दुपटाने पुरे डोळ्यातून पाणी निघत आहे पण या दादाचे काही निघत नाही. बघा पूर गंज भरलेला आहे आणि आता इथे शिजत आहे. बे दिवा लावते ते दिसू दे तेल पडू दे ना ते वाट दिस कर दिए ना. तीन वर्ष गेले तीन वर्ष जाऊ ना समजता नाही गेले तीन वेळा नाही तीन वर्ष तीन वर्ष म्हणलं तीन वेळा. तर आता वाढायला सुरुवात होत आहे. पूजापाती पण झालेली आहे आणि आता हे डाळ बघा किती अशी छान झालेली आहे. आमचा मामा डाळ काढून जायचा आणि हे आहे भात ते शिजलेला आणि याच्यात टाकणार आहे आम्ही भात. जा जा
फोटो काट दो तर गाइज आता जेवण झालेलं आहे आणि आता इथे भांडे घासत आहे तर आता इथे बघून घ्या किती जण आहे एक दोन तीन आणि मी एक चार जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.